शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये. मुख्यमंत्री युवा कार्यशाळा प्रशिक्षण योजनेअंतर्गत अहमदनगर महापालिकेत डॉक्टर, अभियंते, परिचारिका, प्रयोगशाळा तज्ज्ञ आदींसह विविध 140 पदे भरण्यात येणार आहे. मनपाकडून योजना जाहीर करताच 127 अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 72 जणांनी प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली असून सोमवारी 26 जणांना प्रशिक्षणासाठी नियुक्तीपत्र आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे व आस्थापन विभाग प्रमुख मेहर लहारे यांच्या हस्ते देण्यात आले. युवकांना त्यांच्या शिक्षण नंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढीसाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री युवा कार्यशाळा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. यात 12वी पास साठी 6,000, ITI पदविकेसाठी 8,000, पदवीधर व पदव्युत्तरसाठी 10,000 याप्रमाणे विद्या वेतन अदा करण्यात येणार आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर असे नामकरण केले जाणार आहे. याबाबत नामकरण सोहळा गुरुवारी सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ यांनी दिली. हा कार्यक्रम पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे. शहरात मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता रॅली झाली. या रॅलीत घुसलेल्या 14 खिसे कापूंना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. पथकाने आरोपींकडून चोरीस गेलेली रोकड, 1 4-चाकी व 2 दुचाकी असा 6,67,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेत घुसून खिसे कापून चोरट्यांची टोळी हातसफाई करणार असल्याची गोपनीय माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शोध पथकाला चोरटे पकडण्याबाबत सूचना केल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सायबर गुन्हे शाखेला पूर्ण वेळ अधिकारही मिळाले आहेत. तसेच वाहतूक शाखेसह भिंगार पोलीस ठाण्यात फेरबदल करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची नेमणूक करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पदभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे होता. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांची बदली नियंत्रक कक्षात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. स्वतंत्र दिनानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मनपाच्या वतीने शहरात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून या निमित्ताने विविध उपक्रम कार्यक्रम सुरू आहेत. या अभियानाअंतर्गत स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता माऊली संकुलन सभागृह येथे देशभक्तीपर गीतांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे. शहराची खबर बातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.